आज फिंगर चिप्स बनवणार आहे, त्यासाठी लागणार आहे बटाटे, मक्याचं पीठ आणि मीठ आणि तेल। आपल्याला आता बटाटा छिलून घ्यायचा आहे, आपण बटाटे छिलून घेऊ। ते आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे। आपल्याला अशा पद्धतीने सगळे बटाटे चिरून घेतले। तर आता आपण याच्यामध्ये आपल्याला मक्याची पावडर पीठ टाकायचे, मक्याचं हे सगळं पीठ बटाट्याच्या अंगाला लावायचे, पूर्ण बटाटा त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला। आता आपण थोडं मीठ घेऊ, त्याच्यावर पसरून टाकू थोडं मीठ। गॅस पेटवून थोडं ठेवू गरम करायला। आता तेल गरम झाले, आपण गॅस बारीक करू आणि टाकून देऊ आपण। आता आपण हे सगळं त्याच्यामध्ये तेलामध्ये ते चिप्स टाकू। आपल्याला हे चिप्स कोरड्या पिठामध्ये जो हे करायचे भिजवायचे, आपल्याला हे चिटकू द्यायचे नाही, लाल होईस्तोवर आपल्याला हे भाजायचे, आपल्याला तळायचे। ते आपण उपासाला पण खाऊ शकतो आणि टमाटा सॉस बरोबर पण खाऊ शकतो आपण। हे आपले तयार आहेत